त्याचबरोबर बाकीचे इतर मेंबर हात काढ रहे हैं. सोबितकाईची स्फूर्त आमका पळमळ्यातल्यान मेळटा. सोबितकाईची स्फूर्त आमका पळमळ्यातल्यान मेळटा. ते फूल जेका पळोवन सदांच उमेदीचे चैतन्य निर्माण जाता अशी आम्ही सगळ्यांक फुलां पेटयता. तसेच आज आमच्या मध्ये असा एचआर गौरव कुडचडकर हांकाय बीन फुलां भेटोवपाक. एचआर ऑफ साईट डेकन फाईन केमिकल्स कोल्ली. त्याचबरोबर मागता डॉक्टर शिवाजी शेट सर हांकाय मानान फुलां भेटोवची. तसेच सरपंच सचिन गावडे आणि डेप्युटी सरपंच मिसेस ब्रिंदा जोशी. मागता जितले माझेर बसला त्यांकाय फुलां भेटोवची. आम्ही म्हणता सहकार्यातून समृद्धीकडे आणि अशा रीतीन एकामेकांचो हात धरून आमका मुखार सरपाक जाय. आमच्या मध्ये तीनूय जजीस असा त्यांकाय बीन आम्ही फुलां भेटयता आणि रिझल्ट जो असा तो माझ्या म्हऱ्यान असा. थोड्याच वेळान हांव रिझल्ट हांगा तुमच्या मुखार दवरतले. देव बरे करू सुरेन भाई. हांव मागता कुंभारजुवाचे सरपंच सचिन गावडे सर हांच्यानी मानान सगळ्यांचे वेलकम करचे. नमस्कार. तुमका सगळ्यांक चवथीची विनोनीत परबी. आज श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकर देवीचो आज सांगड उत्सव. आज सांगड उत्सवा निमित्तान आज मंचार उपस्थित आशिल्ले आमचे कुंभारजुवेचे लाडके आमदार श्री राजेश फळदेसाय सर, तसेच डेक्कन फायन केमिकलचे एचआर गौरव कुडचडकर, तसेच शांतादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी शेट, डेप्युटी सरपंच विंदा जोशी, पंच मेंबर विक्रम, अर्चना, सेजल, नंदकुमार शेट, सुधीर, सुरेन आणि अनुज. आणि तुम्ही सगळे जमेल्ले. आज सांगड उत्सव झाला त्या निमित्तान आज आमचा सांगड जो पारंपरिक जो गेली कित्येक वर्षापासून जो मनयलो गेलो जाता, जो सातव्या दिसा विसर्जनाच्या निमित्तान जो गणेश विसर्जन करता त्या निमित्तान जो मनयलो जाता. आणि खास करून जे आमचे जे अनोळखी अशें म्हणटा जे गोंयभर फेमस असा, जे आमचे वड्यांनी जो आमचो देवी गणपतीचो शांतादुर्गा देवीचो गणपतीचो विसर्जन करता त्या निमित्तान आमच्या या गावांनी या जी चित्रां अशी जी आमच्या हिंदू पुराणान जशें म्हणटा रामायण महाभारत ह्या आधारीत करता. सर तुमकां एकदां थँक्यू म्हणटा सर. तुमी जो आमकां ह्या आमच्या गांवच्या कलाकारांक जो असो तुमी आर्थीक सहाय्य दिवन संपूर्ण सहाय्यक दिवन जो ह्या हांगासर घडोवन हाडपाक आर्थीक मदत करता. आणि तसेच आमचे गांवचे कलाकार हांगासर बऱ्यातले बरे चित्रां सादर करून आपली कला सादर करता. तसेच एक सांगचे म्हटल्यार सर, जे गेली चार वर्सां पासून कोविड महामारी पासून जो आमचो गणेश देखावा आशिल्लो तो पण बंद आशिल्लो, जो तुम्ही परत एकदा तेंका स्टार्ट करपा खातीर आर्थीक सहाय्य केले, त्या पर्यंत हांव सगळ्या गांवकऱ्याच्या वतीन सर तुमकां धन्यवाद म्हणटा. आणि आज जो असे जो लास्ट राऊंड निमित्तान जे असे मातशे आमचे जे शांतादुर्गा देवीचे जे वडे आशिले ते घडले मातशे मनाक येले, पण आमकां शांतादुर्गा देवी पावली. आमकां देवीक हांव खरेंच मना काळ जसून बरं म्हणटा आणि देव बरे करू म्हणटा. देव बरे करू सर. देव
तसेच मक्ता श्री शांतादुर्गा कुंभारजुएकरीन देवळाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी शेठ सर यांच्यानी आपले मनोगत व्यक्त करचे. हॅलो सगळ्यांक माय मोगाचे योगदान. चौथीचो हा सातवो दिन, सगळ्यांक चौथीची हुणहुणीत परबी. माचेर हाजीर आशिल्ले आमचे कुंभारजुएचे मतदारसंघाचे आमदार राजेश बाब परदेसाय, तसेच सिंजेंडांचे एचआर बाब गौरव कुडचडकर, आमचे ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन गावडे, तसेच उपसरपंच विंदा जोशी, तसेच आमचे फाटल्यान बसलेले असतात जे ग्रामपंचायतीचे सगळे पंच नंदकुमार शेठ, सुधीर पट्टे, तसेच विक्रम नायक, अर्चना, सगळ्यांचे हांव अभिनंदन करता, त्यांचे स्वागत करता. तसेच आमचे परीक्षक जे फाटल्यान बसलेले असतात त्यांचे हांव अभिनंदन करता आणि स्वागत करता. देवीचं सांगोड आज मीडियाचा कालू माका जायते जाणे सांगले की एक वेळ तुम्ही ते मातशी माहिती दियात म्हणून, पण आज घटना अशी घडली आजूनही माझ्या फाटल्यान तो फ्लॅशबॅक जायत असा. फ्लॅशबॅक जाताना असे असा की प्रेसिडेंटाची ही जबाबदारी असता की हांव त्यांना वाटोवपाची माझी जबाबदारी असा, त्यांना उडून काढपाची माझी जबाबदारी असा. ही ल्हानशी घटना घडपाचे कारण एक मागीर सांगता ते किती घडले ते लास्ट सेकंदात. 500 वर्षांपूर्वी म्हणजे 15व्या शतकात देवी तिसवाडी तालुक्यातल्या म्हणजे कुमारसा ह्या जागेच्यान देवी स्थापन झाली फोंडा महालान म्हणजे अंत्रुज महालान. कारण किरे तर 15व्या शतकातलो मीड सेंचुरी 1550 मीड सेंचुरीन जे बाटाबाटी इन्क्विझिशन पिरियड सुरू झालो त्या काळात जी देवळां स्थलांतर झाली तसेच देवी काढून मार्सेलान स्थायीक झाली. आणि त्या वेळार श्री शांतादुर्गा वर्गोकालीन हिणे तिका जी जागा दिली त्या कारणान आमच्या देवीक भाटकानू म्हणतात, देवतेव म्हणतात, देवते पावगे म्हणून आम्ही उलो मारतात. ती थंय स्थायीक झाली, 500 वर्षां झाली असा, म्हणजे 15व्या शतकातली ही गजाल. ताज्या उपरांत जो सांगोड आज जो साजरो जातात सांगोड उत्सव जो सुरवात झालो असा ताका आज 1.5 वर्सां म्हळ्यार जाल्ली असा. हे रिकॉर्डान जे असा त्या प्रमाणे जो तीन जनरेशन आम्ही म्हणतात तीन पिळगी वाडये समाजातली कुंभारजुए गावान आयजू थंय तुळस असा, आयजू ती जागा असा ज्या जाग्यार वाडये फॅमिली रावताली कुंभारजुए गावान. कुंभारजुए गावान जायते लोक मायग्रेट जाल्ले असा, जायते लोक स्थलांतर जाल्ले असा, जायते लोक आयले रावले गेले. पण त्या काळान 150 वर्सां फाटी जो अशा तरेचो जसो पॅन्डेमीक कोरोना व्हायरस आयल्लो तशा तरेचो एक महारोग आयल्लो, ताज्या बरोबर जो महारोग आयलो तातूंत लोकांक जिणे असहाय जाल्ले, ज्याच्या कारणान वाडये फॅमिलीक आपलो गणपती कितें करचो आनी कसो तिचें पुजन करचें हाजो प्रस्न पडलेलो. त्या खातीर तांच्यांनी देवी कडेन उलो मारलो, देवी कडेन प्रसाद घेतलो आनी देवीन तांकां सांगलें तुका गणपती जो आसा तुमचो तो देवळांत दवरात आनी ताजें पुजन देवळांत जावनी. तर अशा तरेन वाडये फॅमिलीची तांच्यांनी जो गणपती आसा 1 फुटाचो लाल, अशेंच कुमारजुएन 3 गणपती आसताले आनी जुनी मकरां आसताली तितून 3 हे 1 फुटाचे गणपती सिंदुरी किंवां लाल रंगाचे आसताले, तातूंतलो हो एक गणपती जो देवळांत स्थापन झालो 150 वर्सां फाटी. आनी आज तिसरी पिळगी आसा तांची, तेंच्यांनी जेन्ना गणपती दवरलो देवीच्या सांगण्यानुसार प्रसादानुसार ताच्या नंतर तांच्यांनी शेण सारयले म्हणटात जी म्हण आसात शेण सारयले आनी फाटी पळयनासतना सोडून गेली. आयज त्या जाग्यार फक्त एक मोडकी तुळस आसा पात्राची आनी कांय ना. तेंचे वाडये समाजातल्या पिळगेंतले फाटल्या 2 वर्सां एकदां येयल्ली तांच्या घराण्यान वंशज म्हणटा तो ना, लास्ट जी ती 3rd पिळगी आसा तांची फक्त 2 चलयो. तो अशा तरेचो हो गणपती जेन्ना देवळान स्थापित झालो त्याच्या नंतर त्या वेळार जी प्रथा सुरू झाली जी गणपतीचे 7 दीस पूजन देवळान जावप आनी ताज्या उपरांत तो 7व्या दिसा हांगा विसर्जनाक हाडटात. विसर्जनाक हाडटाच्या वेळार त्या वेळार जे तारी फट्टी सावन जे मुख्य आसलेले ज्या जाग्यार होडी तांच्या कडेन आसतली तांच्यांनी ती जबाबदारी घेतली देवीचो गणपती जो सांगोडच्या स्वरुपान तो सांगोड जे बांदले वयतात ताका सांगड म्हणटात आनी त्याच्या रुपांतर म्हटल्यार सांगोड उत्सव. तो गणपती पावच्या टायमार तांच्यांनी तारी फट्टेन सावन तांच्यांनी आपआपले जे देवस्थान आसात जे कुल तांचे देव आसात
ते त्यांच्यानी रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. त्या कारणान तुमका शंकासूर जाव सावंत हांच्या कुल देव जो म्हणतात जो बेताळ तसेच ताजेर पुतना आणि ताज्या तसेच अंबा अंबालिका ही चित्रां दिश्टी पडतात. दुसऱ्या वटेन जो सांगूड जातात ताजेर तुमकां गणेश तसेच रिद्धी सिद्धी ताज्या बरोबर पुतना बेताळ आणि शंकासूर दिश्टी पडटा. ही झाली पात्रांची जी तुमकां संक्षिप्त माहिती हांवें ह्या सांगडा विशीं ह्या गणपती विशीं दिल्ली आसा. तर अशा तरेचो हो देवीचो सांगूड आयज पारंपारीक पद्दतीन दर वर्सा मनयतात आणि आमचे दर वाड्या वयले राम भुवन वाडा आसूं गोळवाडा आसूं सुरचे पाड आसूं तळपवाडा आसूं थापणवाडा आसूं सगळे उमेदीन उत्साहान चित्रांच्या थ्रू चित्ररथ करून ताचेर सहभाग घेतात. तर ह्यो आसलेलो संक्षिप्त रुपान तुमकां सांगडाचे विशीं माहिती. आयज कितें घडलें दर वर्सा प्रमाणे सांगोड वेवस्थीत सुरू जाल्लो. गेल्या दोन वर्सांक आमकां देवीन जे प्रसादाक देवीचें मत आसा की जी सांगडाक व्हडी वापरलेली आसा वयतात ती लाकडीच जाय. आमी गेल्या तीन वर्सां प्रयत्न करता की लाकडी होडी व्हडली मेळना कारणान मेळना सद्या त्या खातीर आमी अवेलेबल करपा खातीर खंय खंय वचना जाय थंय वचपाचो प्रयत्न करता मेळोवपाचो प्रयत्न करता पण देवी सांगतात की प्रसादाक आपल्याक लाकडीच होडी जाय. सो फायनली गेल्या दोन वर्सांक आमी जी होडी आमकां मेळ्ळ्या ती धाकटीच मेळिल्ली आसा तितून आमी अवघेच चडटात. सो त्या प्रमाणे ह्या वर्सावूय जो ल्हानसो सांगोड आमी देवीचो बांदलेलो तातूंत फक्त आमी सांगलेले की अवघेच कोणते चडटले हे गणपती बरोबर ताच्या बरोबर भटजी जल्मी काटकार वाजंत्री ताणपी आणि एक कमिटीचो अध्यक्ष किंवा दोन कमिटीचो अध्यक्ष बरोबर असतले. सो अशा तरेन चडलेले जेन्ना आमचे राऊंड सुरू झालो गणपती सांगडार चढलो चार भोवताडे झाले पाचो भोवताडे झालो सव्या भोवताड्यान जेन्ना आमी विसर्जनाक गेले थंय त्या जाग्यार जे आमी वर्सुकीच्या स्थानार वयतात थंय बऱ्या तरेन गणपती विसर्जन झाले प्रसाद वाटप झालंय सगळे प्रसाद हांवें जे हाडलेले आसा ते सगळ्यांक डिवायड करून घातले की तुम्ही ह्या सायडीन वाटपाचे तुम्ही ह्या सायडीन वाटपाचे. पण जेन्ना फुडें सरताना चार दोग तीग जाणांनी कितें केलें की एकेच सायडीन प्रेशर जास्त पांय दवरले वेट जास्त जालो आनी ताज्या कारणान उदक वयर सरलें सगळें उदक वयर सरलेल्या कारणान व्हडे भितर वचपाक लागले आनी एके सायडीन ते व्हडे भितर गेले. ही अशे तरेन घटना घडली व्हडे भितर गेले तरी एकामेकाक सगळे सांबाळपाचो भितर प्रयत्न करताले. म्हाका सुद्दां हांव जेन्ना भितर पावलो उदकान दोन तीन फावटी तेन्ना हांव दोग तीग जाणांक तरी उडून उडून काडून हात तेजे सकयल मारताले भितरल्यानच्यान जेन्ना भितरसून उदक हात धरून तेजो व्हड्याक लावप कित्याक व्हडी दोन बांदलेली आसा ती काय उबी उबी रावतलीच अशी जावची ना अशी जातली पण कोणाक मेळटा तेका धर प्रयत्न इतलेच असलेले की प्रेसिडेंट या नात्यान म्हाका थंय ही जबाबदारी आसा जेन्ना सांगोड देवीचो आसा देवतेचो आसा त्याप्रमाणे म्हजी जबाबदारी आसा प्रत्येकाचो जीव वाटोवपाचो. पण जेन्ना सगळ्यांनी हांवें पयले दोग तीग जाणांनी तरी देवीक उलो मारलेलो आसा आनी तीच आमकां आयज पावल्ली आसा आनी ती सदांच पावत आसा आनी तिचो चमत्कार आमी पळयत येयल्लो आसा आनी ती अशा तरेन आमकां आयज सगळ्यांचे वेवस्थीत आमकां तिणेन वयर काडलेले आसा. हांव ही घटना अशा तरेची फुडें घडची न्ही ही आमी जबाबदारी घेवपाची आमची जबाबदारी आसा गांवची जबाबदारी आसा महाजनाची आसा देवस्थानाची आसा. तेन्ना होडी हो उशय आमी फुडें कशा तरेन सुटावो करपाचो हे आमच्या बरोबर आयज आमदारू आसात आमचे कुंभारजुवेचे लाडके आमदारू आसात राम देवस्थानाचे सगळे कमिटी मेंबर्स आसात महाजन आसात उपस्थित आसात हो विशय फुडें बऱ्या तरेन सुटावो करतले हीच तुमकां हांव आस दितात. आनी आयज ज्यो घटना घडली ही आमकां देवीन एक बऱ्या तरेन वाटयल्ले आमचो जीव जो गेल्लो ऑलमोस्ट गेल्ले म्हटल्यार जाता त्या हातूनसून आमकां सावरलेले आसात. त्या खातीर हांव जे सगळे हांगा उपस्थित आसा तांचे देव बरें करूं म्हणटा. आनी शेवटी श्री शांतादुर्गा माता की श्री शांतादुर्गा माता की देव बरें करूं देव बरें करू सर. खऱ्यांनीच खूप वर्सां जाली सांगड उत्सव पळोवपाची उमेद म्हजी आसली पण केन्नाच येवंक पावनासले आनी कांय कारणास्त आमच्या राजेश सरांचो कॉल येयलो की ह्या फावट तुका एन्करींग करूंक जाय आनी त्या निमतान शिवाजी सरान म्हाका खुबश्यो इन्फॉर्मेशन दिल्यो जेतूर म्हाका हो इतिहास खूब आवडलो आयकपाक आनी
खूपच बरे असले प्रत्येकान, ह्या गावातल्या प्रत्येकाक खबर असपाक जाय की ह्या सांगड फाटलो इतिहास किरें आसा. कारण म्हाका अशें दिसता की खुबशा जाणांक ह्याचो इम्पॉर्टन्स किंवा तेजे इतिहास फाटली किरें आहा गजाल ते कांयच खबर ना, आनी तेज्या खातीर मिसअंडरस्टँडींग खूब जाता. सो तुमी मुद्दाम जावं तुमच्या जाणट्या नेण्ट्यां कडेन उलोवप आनी ह्या बद्दल खूब म्हायती घेवप अशें म्हाका दिसता. देव बरें करूं सर. हांव वागता सुरेंद्र नायक सर हांच्या लागीं की तांणी आपले मनोगत व्यक्त करचे. श्री शांतादुर्गा माता की. आयज ह्या शांतादुर्गा कुमारजगिरीन गणपतीचो विसर्जन सोहळ्याक आमच्या मदीं लाभलेले कुमार जुवाचे जे लाडके आमदार माननीय श्री राजेश फळदेसाय, तशेंच डेक्कन फायन कॅमिकल्सचे लिमिटेडचे HR गौरव कुडचडकर, ह्या गांवचो सरपंच सचिन गावडे, डेप्युटी सरपंच विंदा जोशी, देवस्थानाचो अध्यक्ष शिवाजी डॉक्टर शिवाजी शेट, तशेंच म्हाजे सगळे वांगडी पंच उपस्थित, सगळे परिक्षक हांगासर, फायर ब्रिगेड येल्ले ते ऑफिसर, तशेंच ओल्ड गोवा पुलीस स्टेशनाचो सगळो स्टाफ उपस्थित, सगळी मिडिया आनी जे हो आमचो गांवचो सांगोड उत्सव बरे पैकी आनी बरे आपली कला दाखोवन प्रोत्साहन दिवपी सगळे आमचे गांवचे कलाकार यांचे हांव खरे खरच अभिनंदन करता. कित्याक आयज हो आमचो सांगोड देवीचो, आयज तुमी प्रत्येक जाणांनी आपली स्वताची मेहनत करून रात दीस काम करून आयज तुमी बरे पैकीन बरो फ्लोट आपली बरी कला ही आमच्या गांवच्या लोकांक, तशें आख्ख्या गोंयभर लोकांक तुमी दाखयल्ले आसा, जेणे करून आमचे हे कुमारजुवे गांवचे तशेंच आमचे शांतादुर्गा देवीचे नांव तुमी सदांच गोंयभर ते गोंया भायरूय गाजयतले हितून कांयच दुबाव ना. आनी हे सगळे गोश्टी करपा खातीर आमकां मोठो हे फावट सहकार्य मेळ्ळो, गेले फावटी सहकार्य मेळ्ळो तो म्हणटा आमचो आमदार, जेणे ह्या स्पर्धेक एक्च्युली सांगोड स्पर्धा ही आमी पंचायत लेवल करता, पूण हो सांगोड उत्सव हो गणेश विसर्जन हे पयलींच्यान परंपरा ही आमचे गणपती विसर्जन करपाची हे देवस्थानाची जाल्ली आसा, पूण हितून एक स्पर्धा ही आमचे कला जे गांवचे आमचे कलाकार हितून भाग घेता म्हणून एक स्पर्धेचे रूप तयार जाले, जेणे करून ही हे फावटी स्पर्धा एका आमच्या आमदारान आपल्या स्वता भरगच अशी प्रायज मनी धरून आयज ती प्रशंसा लोकांक, जेणे करून आयज आमी तुमकां पळोवंक मेळटा बरे फ्लोट आयज आमकां पळोवंक मेळ्ळे. हे फुडें आमकां अशेंच पळोवंक मेळटले हितून कांयच दुबाव ना. तशेंच कोवीड टायमार जे आमचे हांगासर गणेश देखावा जे बंद पडलेले ते चालू करपाकूय आमचे MLA राजेश फळदेसायान हे फुडाकार घेवन प्रत्येक जी संस्था जे करताले तेंकां आपली आर्थीक सहाय दिवन आयज ते चालू केल्ले आसात. गेले फावटी तेणे सांगलेले आसा जे थापणार एक गणेश जातालो दिखावो जालो तोय आपल्या मनान आसा चालू करपाचो, तेजे विजन हे सदांच बरे आसचे आनी बरे चालू करचे, जेणे करून आमचे जे कलाकार आहा सगळ्यांक खबर आहा कुमारजुव्या ही कलाकारांची खाण. आमी हे फ्लोट जावं आता शिगम्याक आमचे फ्लोट जाता, आतां तशेंच आमचो सांगोड उत्सव जाता. हांव परत एकदां सांगता आमचे जे कलाकार आसा आमचे गांवचे तेंच्यांनी बरो आपले मेहनत करून आपले प्रोत्साहन आपले कला दाखयल्ली आसात. मातशें एक आयज मातशी एक घटना घडली पूण कांय ना, देवी आमच्या सगळ्यांच्या फाटल्यान आसा उबी म्हणून आमकां भंय ना. परत एकदां शांतादुर्गा माता की अशीच आमच्या फाटल्यान राव. देव बरें करूं सुरेंद्र सर. तशेंच हांव मागता नंदकुमार शेट एक सरपंच तशेंच पंच मेंबर की तांच्यांनी आपले मनोगत व्यक्त करचे. देवी शांतादुर्गे नमन करता. देवी शांतादुर्गा कुंभाचे ग्रहण गणेश विसर्जनाच्या निमित्तान आयज जे चित्ररथ देखाव्याची स्पर्धा ग्रामपंचायतीन आयोजित केल्ली आसा तेज्या बक्षीस वितरण समारंभ आमच्या मदीं आहा. आमचे लाडके आमदार राजेश फळदेसाय सर, डेक्कनचे अधिकारी गौरव कुडचडकर, तशेंच दिवसाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी मुकुंद शेट,
आणि व्यासपीठावर उपस्थित सगळे माझे पंच वांगडी आणि सगळे मान्यवर आणि तुम्ही सगळे कलाप्रेमी आणि कुमारजोचे सगळे भाऊ बहिणी, तुमचा माझा नमस्कार. चवथ म्हटल्यावर आमचा सगळ्यात मोठा सण, चवथ ही आमची ओळख आणि आम्ही व सण मोठ्या उत्साहात मनयतात. गणेश चतुर्थीचा आज सातवा दिस, गणेशाचे विसर्जन रितसर विसर्जन झाले असा आणि जसे शिवाजी शेठ अध्यक्षान सगळो इतिहास जे आता जे कोण भुरगीं हांगा आसा हांकां खबर आसपाक जाय, हो इतिहास सगळो तुमकां खूब जाणांक खबर आसतना जो आयज आमच्या मुखार दवरला त्या बद्दल हांव तुमचे धन्यवाद व्यक्त करता की बऱ्या पैकी तुमी जो सांगडो सवा फाटलो इतिहास हांगासर आमच्या मुखार दवरलो. तशेंच जी आयज जी घटना घडली तितून सगळे सुखरूप ही बरी गोश्ट, तशेंच आमचे सगळे कलाकार जे हांगा सांगडो सवान भाग घेता मोठ्या उत्साहान ते हांगा भाग घेता आणि आमकां एक बरे तरुण एक लहान भुरग्या ते महिला वर्ग तशेंच आमचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा हितून सहभागी जाता आणि आमकां एक बरी रेखवाय आयज हांगासर पळोवन रावले. सगळ्यांची तोखणाय करता, अभिनंदन करता, कारण ह्या सगळ्या चतुर्थीच्या निमित्ताच्या माध्यमांसून सगळ्यांचे सगळे लोक एक गाव म्हणून एक एकठांय येता आणि खरं म्हटल्यार इच्छा कितें की गणेश चतुर्थी सण हो बाल गंगाधर टिळकान सार्वजनीक गणेशो सुरू केलो कारण सगळ्या लोकांक एकठांय हाडपाक हिंदू धर्म सगळो एकठांय जावचो आणि लोक एकठांय येवचे हो ह्या निमित्तांच्यान साध्य जाता. तशेंच आमचे आमदार जशी गेली 25 वर्सांच्यान कॉम्पिटिशन सुरू जाले, पहिली पारंपारीक त्या सांगोडो सहचे विसर्जन जाताले, जशें डॉक्टर शिवाजीन सांगले की पहिले जे आमचे हांगा मच्छीमार बांधव आसले तारी पट्टे साव तेंचे कडेन ओडी आसताली आणि ते कितें सोंगां अशी करून जे निसर्गांसून मेळटाले तितून आपली कला दाखयताले आणि सांगोड साजरो जातालो. ह्या आता कालांतरान कुमारजुवा पंचायतीन इनिशिएटिव्ह घेऊन पुढाकार घेऊन एका एक स्पर्धेचे चित्रकार जसे शिमो जाता कार्निवल फ्लोट जाता तसे एक स्वरूप दिले असा आणि व सांगोड गोय तसेच गोया भायर असो खूप प्रसिद्धी मेळिल्ली असा ही बरी गोष्ट असा. तसेच आमचे आमदार पहिली बक्षिसां बारीक असताली, आता गेल्या वर्सा त्यांच्यानी हांगासर मोठी बक्षिसांचो एक धडाका लायला असा म्हणल्यार 1 लाखाचे बक्षीस, कारण तेंकां खबर असा की हे सांगोडच जर चित्ररथ करतो जाल्यार कितलो खर्च येता म्हणून 1,60,000 आणि 40,000 अशी बक्षिसां तशेंच सगळ्यांक मानधन 10,000 रुपयाचे. तशेंच आमचे जे देखावे बंद पडलेले गणेश देखावे म्हणजे कुमारजुव्या म्हणल्या कलाकारांची खाण गोवा महाराष्ट्र कर्नाटक ह्या सायडीसून लोक आमचे खास करून देखावे पळोवपाक येताले आणि कुमारजुव्या अक्षरशः 21 दीस लोकांची गर्दी तुफान गर्दी जाताली आणि असे भायर सरपाक मेळनासले, मार्शेलान वयतलो जाल्यार विचार करचो पडटालो की शेनवारचो भायर सरो काय ना गाडी घेऊन असे आले. आता परत एकदा सरान हे सगळे करपाक आर्थिक सहाय्य दिले असा, आमचे आमचे म्हणटा की आमचे सौभाग्य की असे आमदार आमकां लाभले ते सदळ हस्ते मदत करता सामाजिक कार्याक क्रीडा क्षेत्रान तसेच कलेच्या वतीन आणि सगळ्या हितून त्यांचे सहकार्य ते सदांच आमकां असता. हांव देवा गणराया कडे जे आमचे सिद्धीचे दैवत देव गणपती की तेंकां अशीच बरी बुद्धी तेंकां शक्ती दिवची आणि त्यांच्या हातीन अशीच समाजाची कामां घडची अशीच समाजसेवा तेंच्यांनी तेंची सतत तेंच्या चालू दवरचे तेंच्या फुडें खातीर तेंकां हांव शुभेच्छा दिता. आणि आज तुम्ही सगळ्यांनी हांगासर उपस्थिती लायली, तशेंच आमचे मिडिया पुलीस आमचे आमचो PI सुद्धा पळयला की त्यांचे स्वतः रेस्क्यू करपाक लागून ते उदकान देवले ही खूप मोठी गोष्ट. तशेंच आमच्या फायर ब्रिगेडीचे आमचे मिडिया प्रोडक्ट सगळे असा तेंकां सगळ्यांक तेंकां हांव तेंचो धन्यवाद व्यक्त करता की तेंच्यांनी हांगासर बऱ्या पैकी हो घडोवन हाडपाक आमकां सहकार्य केले आणि म्हाजे 2 शब्द सोपयता. धन्यवाद. देव बरें करूं सर. तशेंच मागता अध्यक्ष श्री राम देवस्थान राम भवन वाडा सूरज तारी सर हांच्यांनी माचेर येवन बसका घेवची. म्हणटगीर दलितांचे कैवारी समाज उद्धारक आणि एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यानी दलितांकूच फक्त मुखार सरपाचे प्रोत्साहन दिले आणि सदांच तांकां फुडें सरप, शिक्षण कितले इम्पॉर्टंट असा त्या प्रमाणे सांगले. तशेंच आमचे लोकमान्य टिळक ज्यांच्यानी ही गणेश उत्सव सुरवात केलो आणि प्रत्येकाच्या घरांत गणपती पूजन झाले आणि सामुदायिक विचारान सगळी एकीकडे येली जशी आता आम्ही जमिल्ली असा. खुबशे कळून येयला की तुमचे गावचे तुमचे सामके लाडके आमदार श्री राजेश फळदेसाय सर हे सदांच तुमच्या वयर आसता, तांचो सहकार्य तुमकां सदांच लाभता खंयच्याय क्षेत्रांत जावं तांचो केन्ना ना असो वड आसना चल करया. आणि म्हाका सदांच तांच्या वॉट्सॅपा वयल्यान दिसून येता की कितें ना कितें कार्य हे चालूच आसता, प्रत्यक्ष तुमकां अनुभव येयलात आसतलो. चडान चड वेळ न काडटा हांव मागता श्री राजेश फळदेसाय सर हांच्या लागीं की तांच्यांनी आपले मनोगत व्यक्त करचे. नमस्कार सगळ्यांक चवथीची मनोनीत परबी
देवी शांतादुर्गा देवीक नमन करून, आमच्या गणपती बाप्पाक नमन करून, हांगा सगळे जे बशिल्ले आज सांगडाक उपस्थित आमच्या मदीं माझो मित्र सरपंच बाब सचिन, त्याच बरोबर डेप्युटी सरपंच बाय विंदा, त्याच बरोबर माझो मित्र आणि अध्यक्ष आमच्या देवी शांतादुर्गा टेम्पलचो बाब शिवाजी शेख, डॉक्टर शिवाजी शेख, त्याच बरोबर माझो मित्र बाब एच आर मॅनेजर बाब गौरव गुरचरकर, त्याच बरोबर आमचे बाकीचे सगळे पंच विक्रम परब म्हण, शेजल म्हण, बाय अर्चना, त्याच बरोबर आमचो सुधीर बाब नंदकुमार माझो मित्र, त्याच बरोबर हांगा सगळे सुधीर बाकीचे सगळे हांगा प्रेक्षकांक आणि सगळे माझे भाव भयणां, त्याच बरोबर मिडिया, आमचे पोलीस डिपार्टमेंट आणि फायर फोर्स, हांकां सगळ्यांक माझो मायमोगाचो येवकार. आतां खरोखरच आमचे देवी शांतादुर्गा कुमारजुई करणीचे देवीचे आमचे हांव नमन करतां आणि मनातल्यान तिका उदळच्यान याद करीत आसा आणि सदांच करतां. आयज जो पळय आमचो सातव्या दिसाचो जो सांगड आसलेलो हो बरें मोठ्यान आमी कितली वर्सांत मनयतात, जवळ जवळ 350 वर्सां जाली. आमी लास्ट टायम सुद्दां सांगलेलें जेन्ना ह्याच स्टेजीर की आमी फुडल्या वर्साक खंयची तरी आमी बरी होळी पळोवया, कारण ती होळी ल्हान जाता. आनी मुद्दम करून म्हाका सांगूनशें दिसता, हांव आतां बारीक नोट करतालो सांगडाच्या दरम्यान की आमची होळी खरेखरच ह्या पडी म्हाका बारीकशी दिसली. कारण बारीक कित्याक लागून हाडली, कारण होळी मेळना आनी देवी आमची फक्त लाकडाच्या व्हड्याचेर वचपाक पळयता, म्हणून कदाचीत ल्हान व्हड्याक लागून तो बॅलन्स जाल्ल्या कारणाक लागून ती होळी बॅलन्स जाली आनी थोडे जाण आमच्या उदकान पडले. हांव आमचे गांवचे आनी बाकीचे सगळे यांचे अभिनंदन करता, फटाफट तांच्यांनी धावन जो आमच्या समोर जो दोळ्या फुडल्यान जो इन्सिडेंट घडलेलो तांकां सगळ्यांक वाचले. स्पेशली आमचो पुलीस PI बाब सतीश पडवळकर, हेणी स्वतः आपले ड्रेस सुद्दां काढून फटाफट उदकान उडी मारून तेणी सुद्दां आमकां सहकार्य केलो, तेजे हांव काळजांतल्यान अभिनंदन करतां. त्याच बरोबर आमच्या गांवाचे स्पेशली की जय खरंच सांगूनशें दिसता. हांव येणारे आमच्या जानेवारीन आमची देवीची जात्रा आसा, तुम्ही सगळे माझे भाव माझी भयणां आमच्या समोर आसा, तुमच्या समोर हांव आत्ता चित्तालो आमच्या सगळ्यांचो जीव बरे भशेन आमची वाचोवचो हे इतलेंच हांवें देवी कडेन मागत आसलेलो. आनी खरोखरच आमच्या देवीन आमकां राखलेलो आसा. आज येदो व्हडलो इन्सिडंट घडलो ह्यान फुडें घडोवंक जायना म्हण हांवें तुमच्या समोर आमच्या मिडिया भावा समोर हांव एक तुमकां सांगता. येणाऱ्या जानेवारीन आमची देवीची जात्रा आसा, त्या देवीच्या चरणाक हांव मुकूट आनी एक हार हांव दितलो. हांव आमच्या अध्यक्षाकय सांगता. त्याच बरोबर नेक्स्ट इयर जी आमचो सांगड जातलो ती स्पेशली आमच्या कमिटीक, आमच्या डॉक्टर शिवाजी शेट, त्याच बरोबर त्यांची देवळाची कमिटी, आमच्या राम भवन वाड्यावर आमचो सुरज तारी अध्यक्ष, हांकां सगळ्यांक घेवन एक कमिटीक घेवन हांव ती होळी खंयच्या पद्दतीन, हांव पयली चर्चा करतालो आमच्या डॉक्टर शिवाजी शेट आमच्या अध्यक्षा कडेन की आमी ह्या फाटी व्हड्यांचे कितें करया. हांव तुमकां आत्तां पयशे दिवपाक तयार आसा. म्हाका डॉक्टरान सांगले 8 लाख पडटले. 8 लाख न्हू, 8 कितले पडटा तितले पडो, 80 लाख सुद्दां पडो आमकां पर्वा ना. आमकां आमचो देवीचो सांगड बरे भाशेन जाल्लो जाय, असो दुसरे फाटी इन्सिडंट घडोवंक जायना, म्हणजे हेची हांव दखल घेता. आनी येणाऱ्या थोड्याशा टायमान ती होळी तुमी पर्चेस करची, जी आमी पयर उलयल्या खंयसान हाडपाची, म्हाका काय व्हडली नॉलेज ना, पूण ती लाकडाचीच जाय तुमी म्हाका सांगला खंयसर आमी हाडपाची, ती तुमी अवश्य घेया. आनी तेजी तुमी देवळाची जर कोण कमिटी आसा तेंच्यांनी खंय दवरप, खंय बांदप हेजी तुमी दखल घेवची. जाय जाल्यार तांकां वर्सभर पेमेंट हांव दितां, पूण तुमी ती सारकी तेजी वेवस्थीतपणान तुमी ती दवरची, कारण हें परत जावचें ना. हांव आमच्या मुख्यमंत्र्याचे धन्यवाद म्हणटा, कारण आमच्या मुख्यमंत्र्यान 4 फावटी फोन केलो, कितें जालो, कितें इन्सिडंट जालो, कोणाक कांय जालें ना. आतां सुद्दां हांगा बसला तेन्ना सुद्दां फोन येयलो, हांवें म्हणलें CM सर म्हटलें कांयच जाल्लें ना, देवीचो आशिर्वाद आमच्या कुमारजुवेचेर, आमच्या मतदारसंघाचेर आनी सगळ्यांचेर, आमच्या देवी शांतादुर्गा कुमारजुवे कडेनचो आशिर्वाद सगळ्यांचेर आसा. कारण ती जेन्ना आमच्या बरोबर आसा आनी जेन्ना गणपती बाप्पा आमच्या बरोबर आसा तेन्ना कोणाकच कांय जावचें ना. हें हांवें दोतोर तुका थँक्यू म्हटलें, कारण तुमच्या मिडियाच्या माध्यम, कारण तुमी कितले फावटी म्हाका फोन करून विचारले कोण कांयच जालें ना, सगळें बरें आसा, कोणाक कांय जालें ना, हो इन्सिडंट परत घडचो न्हू, हेज्या खातीर जितली जितली आमच्या गव्हर्मेंटाची जी तुमकां ताकद जाय, म्हण मरीन पुलीस म्हणा किंवा फायर ब्रिगेड म्हणा किंवा बाकीचे एम्बुलन्स म्हणा, आमचे सगळे रेडी तशे आसलेले. फक्त आमी मदींत अचानक लास्ट मुमेंट, म्हाका दिसता आनी 2 मिनटां सुद्दां उरली नासलेली, आमी सायडीन येवपाक म्हणजे धोक्यार येवपाक जप्प करून ते व्हडे कितें तरी बॅलन्स गेलो आनी हो इन्सिडंट. पण ती इतले हांव मागतां सगळ्यां कडेन
आम्ही आमच्या देवीच्या मनातल्यान याद करूंक जाय, कारण आयचो पळय आमकां हें आसा. खरोखरच हांव आजून तितूंतल्यान सावरलो ना, म्हाका खुबशे कितेशे दिसून येता. फक्त देवीचो आशिर्वादा कारणान आनी गणपती बाप्पाच्या आशिर्वादान आमकां हांगा कांयच जाल्लें ना. आमी हो जो उत्सव आसा, आमी आमच्या भुरग्यांक आमी सतत प्रायस गेल्ल्या पाटी आमी 50 म्हणले, ह्या पाटी आमी डबल करतले म्हणजे 1,00,000. आमी आमकां हे भुरग्यांक फक्त उत्साहीत करपाक जाय. प्रायस पयशे वाडयले हेका लागून न्ही, कोण जिखतलो कोण हरतलो हेकाय लागून न्ही. आमी आमचे भुरगे आनी आमचे कुमारजुवा जे गांव आसा वो कलाकाराची खाण, खंयचेय जर वाड्यार जर गेले प्रत्येक भुरगे सारके एकदम सारके मन लावन. आयज सुद्दां तुमी कितलेशेच चित्ररथ पळयल्या. गेल्ले पावटी आमचे 16 कितें चित्ररथ आसलेले, ह्या पाटी ते वाडले कारण प्रत्येक जाणांक आमी मानधन दवरलेले आसा. त्या बरोबर फर्स्ट सेकेंड थर्ड कॉन्सोलेशन प्रायजां आनी प्रत्येक म्हणजे जे कोण भाग घेतात तांकां आमी तेंचे कारण आयज पेंट म्हण ते कितें कितें कला दाखयता तेका खंय नाल्यार खंय तरी तें कितें तरी मेळोंक जाय. ह्या हिशोबान आमी प्रत्येक जो वांगडी आसा तेका आमी म्हणजे व्हडे जो घेवन येता जे भाग घेतला तेंकां 10,000 रुपया आमी तेंकांय आमी दवरलेले आसा. सो हो कार्यक्रम आमी बरे मोठ्यान धमाज्यान आमी करतले आनी देवीचो आशिर्वाद आमकां सदांच. म्हाका उलोवपाचे खूब आसलेले, मुख्यमंत्री येवपाक आसलेलो. मुख्यमंत्र्यान सांगले आपण 6:30 पर्यंत पावता पळय म्हण, पण आतां हो इन्सिडंट घडल्या बरोबर तेणी म्हाका कॉल केलो आनी हांवें सांगले सर तुमी आतां येयनाका. आनी त्याच बरोबर आमचो पर्यटन मंत्री बाब रोहन खोवटे होय येयल्ले बजेट तेजे आभार व्यक्त करता. तेणी म्हाका खुबशी आयडिया दिल्या जेणे करून तुमचो ट्युरिजम हो स्पॉट आसा तूं आनी कितें करूंक शकता जावं आमच्या ट्युरिजमाच्या माध्यमांतल्यान तुका कितें हेल्प जाय होय तेणी म्हाका सांग, तेजे हांव आभार व्यक्त करता. जेणी जेणी आमकां हेका मदत केल्ली आर्ट एंड कल्चर मिनिस्टर म्हण किंवां ट्युरिजम म्हण तेंचे हांव धन्यवाद म्हणटा. आनी बाकीचे सगळे आमचे जे आयज पळय जमलेले आमचे गांवचे भाव भयणां बाकीचे मिडिया पुलीस ऑफिसर म्हण बाकीचे आमचे सगळे हांकां सगळ्यांक म्हाजो माय मोगाचो परत एकदां हांव येवकार म्हणटा. आनी त्याच बरोबर आमचो जो हो प्रोग्राम आसा आमी मोठ्या धमाकान फुडें आमी करतले. फक्त आयज जें आमी कितें जालां हें परत तुमकां हांव आश्वासन दितां, हें परत जावचें ना. कारण आमकां आतां आमकां देवीन अमकें हीण दिल्लो आसा, पण आमी हो कशा पद्दतीन दुसऱ्या पाटी सारको करतलो हेजेर आमी आयजसूनच फुडल्या वर्साक आमी रावचो. आयजसून तेजो आमी विचार करून आमी परत एकदां मोठे बरे आमचो सांगोड देवीचो गणपती बाप्पा पावपाचो तोय आमी प्रोग्राम दवरतले. सगळ्यांक आमच्या म्हाज्या भाव मोगाच्या भयणांक भाव म्हाजो काळजांतल्यान येवकार म्हणटा. परत एकदांच हें म्हणा की आमी देवीक एकदां परत आमी शांतादुर्गा माता की, शांतादुर्गा माता की मोठ्यान येवपाक जाय. जेन्ना हो इन्सिडंट घडटालो आमी मोठ मोठ्यान रडटाले तसो आवाज येवपाक जाय, शांतादुर्गा माता की. पाव गे आई माझ्या, थँक्यू. हॅलो, देव बरें करू सर. खरेंच तुमच्या उतरांनी सगळ्यांक उर्बा मेळली आसा. हांव परतून परतून आयकतालें कुंभारजुवा ही कलाकाराची खाण. हय, हें वाक्य खऱ्यांनीच खूब सारखें आसा म्हाका दिसता. बिकॉज हांवें जेन्ना देखावे पयले तेन्ना प्रत्येक भुरगो आपली कला सादरीकरण करतालो, सगळ्यांचो वांटो आसलो. आणि ताच्या कारण म्हाका अशें दिसता की प्रत्येक जाण एकजूट जावन हांगासर वावुरताले. जो कितें इन्सिडंट जालो तो सगळ्यांच्या मुखार जालो आणि हांवें पळयलें की कोणाच्या नाल्यार कोणाच्या दोळ्यान दूख हें येयलां आसतलें. कारण म्हाज्या सायडीक जी व्यक्ती रावल्ली हांगासली माचेर बसला तिच्या दोळ्यान तर रोखडेच दूख येयल्लें. हाच्या वयल्यान कळटा की आमकां देवी बद्दल कितली श्रद्धा आसा आणि ह्याच देवीन तर आयज सगळ्यांचो जीव वाचयल्लो आसा. म्हणून परतून एकदा म्हणया श्री शांतादुर्गा माता की, श्री शांतादुर्गा माता की. देव बरें करू. ओके, सो हांव मागतां सरपंच लागीं की तांच्यांनी डॉक्टर शिवाजी शेट सरांक हे यादस्तीक भेटोवचे. तशेंच मागता सरपंचा लागीं की तांच्यांनी श्री राजेश परदेसाय सर हांकां यादस्तीक भेटोवचे. तशेंच अध्यक्ष सुरज तारी सर हांकांय बी यादस्तीक भेटोवचे. थोड्याच वेळान आमी निकाल जाहीर करता, सगळे जाण आतुरतेन वाट पळयता. तशेंच एच आर गौरव कुर्तडकर हांकांय बीन यादस्तीक भेटोवचे.
सगळेजण रेडी असा? तर सरांनी तीन प्राइज म्हणजे पहिले प्राइज 1,00,000, दुसरे लाईक प्राइज 60,000, तिसरे 40,000, कॉन्सिलेशन तीन प्राइज 20,000 आणि बाकीचे मानधन 10,000 असे दिल्याबद्दल जोरदार सरां खातीर ताळ्यो जावनी. अशीच ही संख्या वाढत होती नी अशी आपण मागता. ओके, सो कॉन्सिलेशन तिसरे प्राइज फावा झाला म्हणजे सव्वे प्राइज फावा झाला. सारी क्रिकेटर्स ताक वाडा. मागता डेप्युटी सरपंच विंदा जोशी मॅडम ह्यांच्यानी हे प्राइज भेटवचे. साई क्रिकेटर्स ताक वाडा, बेगीतल्या बेगीन तुम्ही माझेर येऊन हे स्वीकारचे. कोणी एकट्यान सुद्धा येऊन स्वीकारल्यावर जाता, बेगीतल्या बेगीन सगळ्यांनी येऊचे. पाचवे प्राइज फावो झाला ज्ञान गीत कला मंडळ राम भुवनवाडा. दुसरे कॉन्सिलेशन प्राइज ज्ञान गीत कला मंडळ राम भुवनवाडा, सॉरी राम भुवनवाडा. हा बघता शिवाजी शेठ सरांना घे की त्यांनी हे प्राइज भेटवचे. चौथे प्राइज फावा झाला बॉईज ऑफ चिकनेश्वर. हे प्राइज भेटता गौरव सर. बॉईज ऑफ चेंज. थर्ड प्राइज फावा झाला कोण सांगू शकता? तिसरे प्राइज पॅट्रिक ग्रुप. पुढे पहिले काही मोमेंटो आपण पॅट्रिक ग्रुप राम भुवनवाडा. महादेव वैरच. अरे महादेव तिसरे प्राइज घेऊन झाले असा जोरदार. सगळ्यांनी प्लीज ताळ्यो मारा, तुमच्यो ताळ्यो कमी पडता. तसेच दुसरे प्राइज कोण सांगू शकता?
श्री सार्वजनिक सरस्वती उत्सव मंडळ गोळवाडा श्री राजेश फळदेसाई सर यांच्यानी हे प्राइज त्यांना भेटवचे. श्री सार्वजनिक सरस्वती उत्सव मंडळ गोळवाडा हांका फावो जाता या सांगड 2024 उत्सवाचे दुसरे इनाम. मी कितल्या बेगीन येऊन सगळ्यांनी हे इनाम स्वीकारचे. आणि एक गजल तुमचं सांगू सुद्धा, गौरी ज्ञानेश्वर तारी इन द मेमरी ऑफ लेट ज्ञानेश्वर पांडुरंग तारी यांच्यानी ही गणपतीची मूर्ती हांगा हेज अ रोलिंग ट्रॉफी म्हणून फर्स्ट प्लेस दिली आसा. हे सेकंड इयर जावन आसा, सो फर्स्ट प्राइज जेंका मेळटले तेंका यादिस्तीक मेळटलेच, बट ही रोलिंग ट्रॉफी मेळटली हे सेकंड इयर जावन आसा. आता सो ही रोलिंग ट्रॉफी असली आणि मला सांगलेले दुसरे इयर म्हणून, बट दिस इज अ थर्ड इयर आणि हे जे फर्स्ट प्राइज ज्याला मिळतले विथ यादिस्तीक आणि अमाऊंट आणि ही रोलिंग ट्रॉफी सुद्धा त्याला फावो जातली. कोण सांगू शकता पहिले इनाम कोणाक फावो झाला? आणि पहिले इनाम फावो झाला टीम 24. आणि ही ट्रॉफी दिता सगळ्या पार्टिसिपेंटांनी माझे कडे येऊचे. आमांता एमएलए श्री राजेश फळदेसाई सर यांच्यानी हे यादिस्ती त्यांना भेटवचे. फाटल्यान गेले बरे मातशे फाटल्यान. टीम 45 स्पोर्ट्स क्लब कुंभारजो यांच्यानी अप्रतिम असे देखावं तुमच्या मुखार दौरलेलो. खऱ्यांनी म्हाका दिसता हो रिझल्ट परफेक्ट रितीन येल्लेलो आसता. तिनूय जजीसांक हांव मनापासून येवकार भेटयता. देव बरें करूं म्हणटा, कारण म्हाका दिसता सगळ्यांक हो रिझल्ट पटलेलो आसा आणि तुम्ही बऱ्यांत बरो हो रिझल्ट आमच्या मुखार दवरल्या बद्दल तुमचे तिगांयचे देव बरें करूं म्हणटा. देव बरे करू. तसेच बाकीचे ज्यांच्यानी देखावो केल्लो पार्टिसिपंट झाले त्यांना मानान हांगा मानधन मेळटले 10,000. ते त्यांच्यानी कलेक्ट करचे प्रत्येक ग्रुपातलो एकटो येऊन हांगा तुमचे नाव सांगून हांगातल्या मानधन 10,000 कलेक्ट करपाचे. ही तुमची स्वतःची जबाबदारी जावन आसा आणि अशा तरेन सांगड उत्सव 2024 हांगा संपन्न जाता अशें हांव जाहीर करता आणि हो प्रोग्राम हांगाच सोपयता. देव सगळ्यांचे बरे फुडल्या वर्सा सांगड उत्सव 2025 मोठ्या उमेदीन साजरो करया. श्री शांतादुर्गा माता की जय.